नमस्कार, कसे आहात सर्वजण? हो, तुम्ही सर्वजण छान असणार. तर मी मेघा वडकरसाळेकर आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लंडन इथे म्युझियम आहे त्या म्युझियममध्ये घेऊन आलेली आहे. आणि ब्रिटिशांनी आपल्या देशावरती राज्य केलं आणि ते त्यावेळेला आपल्या महाराजे महाप्रतापजीचे राजे होऊन गेलेले आहेत. त्यांनी वापरलेले शस्त्र अस्त्र आणि अनमोल ठेवा आपला ऐतिहासिक हा सर्व इथे ह्या म्युझियममध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपली हिंदू देवता कामधेनू, तर तुम्ही दोन्ही साईडला पाहू शकता की कामधेनूच्या मूर्ती त्यांनी ठेवलेल्या आहेत. दोन्ही साईडला स्टार्टिंगला कामधेनू ठेवलेल्या आहेत. विश फुलफिलिंग काऊ असं इथे लिहिलेलं आहे. प्राचीन काळी जे आपले हिंदू देवतांच्या मूर्ती होत्या त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ही तुम्ही पाहू शकता, ही मूर्ती आहे ती पार्वती मातेची मूर्ती आहे. विष्णूचे दश अवतार इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. मौल्यवान आणि युनिक असं कलेक्शन आपल्याला इथे दिसत आहे. राजस्थान वरून आणलेले आहेत असं इथे लिहिलेलं आहे. हा जो हत्ती आपल्याला दिसत आहे हा वाघासारखा हत्ती आहे. ही नटराजची मूर्ती तुम्ही पाहू शकता, ही 15 करोडची मूर्ती आहे. ही मूर्ती तामिळनाडू मधील आहे नटराजची. ही गंधर्वची तुम्ही मूर्ती पाहू शकता, ही 1175 मधील ही गंधर्वची मूर्ती आहे. भारतीय जे हिंदू देवतांचे प्रसिद्ध मंदिर आहेत त्या मंदिरातून ह्या मूर्ती त्यांनी इथे आणलेल्या आहेत. ही मूर्ती दुर्गा मातेची मूर्ती आहे. किती सुंदर अशी त्यावेळेला बनवलेली होती. जेव्हा ह्या मशिनरी वगैरे नव्हत्या त्यावेळेला ह्या मूर्ती बनवलेल्या आहेत आणि ब्रिटिशांनी ह्या इथे घेऊन आले. इथे आपल्याला भगवान शिवशंकर आणि पार्वती मातेची मूर्ती दिसत आहे. विष्णू, शिवा, महिषासुरमर्दिनी अशा सर्व देवदेवतांची आपल्याला इथे सुबक अशा मूर्ती आपल्याला दिसतात. त्या मूर्तींची जी किंमत आहे ही जवळपास करोडांच्या घरामध्ये किंमत आहे. 18व्या दशकापासून ह्या मूर्ती इथे आहेत. गौतम बुद्धांची ही मूर्ती आहे. पंजाब, राजस्थान, केरला, तमिळनाडू, महाराष्ट्र अशा सगळ्या आपल्या प्रांतातून इथे मूर्ती आणलेल्या आहेत. इथे तुम्हाला पाहायला मिळेल की जैन धर्मांचे देवताही इथे आहेत. 13व्या शतकापासून ह्या मूर्ती इथे आणलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहाल तर खूप अशी ह्यांची कलाकृती आहे, खूपच छान ह्या मूर्ती आहेत. जिथे जिथे ब्रिटिशांनी राज्य केलं तिथून ह्या सर्व वस्तू त्यांनी आणलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, चायना, म्यानमार अशा सगळ्या देशामधून इथे वस्तू आणलेल्या आहेत. आणि त्यांच्या जे प्रसिद्ध राजे होते, पराक्रमी राजे होते, त्यांच्या इथे त्यांनी वस्तू सगळ्या घेऊन आलेल्या आहेत.
मुकुट मी सांगताय हा नेपाळच्या राजाचा मुकुट आहे, हा सोन्याचा मुकुट आहे। ज्या मूर्ती आपल्याला दिसत आहेत ह्या अफगाणिस्तानच्या आणि सेंट्रल एशियाच्या ह्या मूर्ती आहेत। श्रीलंका, म्यानमार अशा सगळ्या ठिकाणावरून इथे आपल्याला मूर्ती दिसतात, त्यांची आणि त्यांचे कल्चरही आपल्याला दिसत आहे। मुकुट जे पाहत आहात ते म्यानमारच्या राजाचे मुकुट आहे। ऐतिहासिक, सांस्कृतिक, भावनिक असा हा ठेवा आहे। त्या सर्व देशांनी या वस्तूंची मागणी केलेली होती। हा मौल्यवान खजिना जो तुम्हाला दिसत आहे हा थायलंड मधील आहे। संस्कृत मध्ये श्लोक लिहिलेले आहे, ते मनुस्मृती मधील श्लोक आहे। इथे ज्या पेंटिंग दिसत आहे त्या इंडियन पेंटिंग असं लिहिलेलं आहे इथे, आणि त्या मनुस्मृती मधील श्लोक असं आहे। तसंच महाभारतातील युद्ध जे होऊन गेलेले आहे त्यांच्याविषयी हे दाखले देणारे श्लोक इथे आहे। प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण, महाभारत असं सर्व काही इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे। इथे तुम्ही हे वस्त्र पाहू शकता, हे लग्नातून वापरले जाणारे वस्त्र जे चंदेरी सोनेरी साड्या असं आपण त्यावेळेला बोलत होतो, तर हे ते वस्त्र आहेत आणि त्यावेळेस ते लग्नाच्या समारंभांच्या वेळेस हे वापरले जात होते। हा ज्वेलरी बॉक्स ही तुम्ही पाहू शकता, किती सुंदर असा हा ज्वेलरी बॉक्स आहे। हे तुम्ही दागिने पाहत आहात, हे लग्नातून वापरले जाणारे दागिने होते जेव्हा राजा महाराजे जेव्हा होते तेव्हा हे अशा प्रकारचे दागिने हे आपल्या भारतातील प्रत्येक प्रांतातून वापरले जाणारे दागिने आहेत आणि त्यांचे हे नमुने त्यांनी ठेवलेले आहेत। किती छान नेकलेस आहे तुम्ही पाहू शकता, सुंदर असा नेकलेस आहे, हातातला कडा ठेवलेला आहे। तर इथे हा जो कंबरपट्टा तुम्ही पाहत आहात तो हिरे जडित सुंदर असा एका राणीचा कंबरपट्टा आहे। इथे शंख, कप, ज्वेलरी बॉक्स सर्व आपल्याला पाहायला मिळतात।
ह्याच सर्व प्राचीन काळातील पेंटिंग्स आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे सर्व देशातील जो खजिना आहे, मौल्यवान खजिना, तो सर्व खजिना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. सर्व राजा राणींचे मुकुट असो, अस्त्र असो, वस्त्र असो, आणि देवदेवता असेल किंवा कल्चर जे पण आहे ते सर्व आपल्याला ह्या ब्रिटिश म्युझियममध्ये आपल्याला दिसत आहे. हे ओल्ड अँड मॉडर्न असे ड्रेसेस त्यांनी एक्झिबिशनसाठी ठेवलेले आहे. ह्याची किंमत ही हजारोंपासून ते लाखोच्या करोडांच्या भावामध्ये आहे. म्युझियमच्या मध्यभागी हे असं त्यांनी केलेलं आहे आणि छान बसायची व्यवस्था त्यांनी केली. लहान मुलंही छान इथे खेळू शकतात, एन्जॉय करू शकतात. आणि बाजूलाच कॅफे आहे, त्यामुळे म्युझियम पाहिल्यानंतर इथे कॅफेचा आस्वादही घेऊ शकतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.